शेटजी भटजींचा पक्ष बहुजनांचा पक्ष करण्यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केला, मात्र आताच्या भाजपनं बहुजनांचा फक्त वापर केलाय. 1990 ला आमदार झाल्यापासून मी खानदेशासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी भूमिका मांडण्याची सुरुवात केली, मात्र बहुजनांचा मुख्यमंत्री या एका शब्दानं माझा छळ झालाय. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापर्यंत गेले, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली. यामध्ये शेटजी भटजींची संख्या जास्त होती, बहुजन समाज याच्यामध्ये फार कमी होता. त्याला बहुजन समाजाचा चेहरा देण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे ठेकाजी प्रमोद महाजन होते, आमचे स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे, नानासाहेब उत्तमराव पाटील, आमचे नासर फरांजे सर, अण्णा डांगे, अशा कितीतरी नेत्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला. तेव्हा भारतीय जनता पार्टी आज बहुजन समाजाचा चेहरा घेऊन उभी आहे. नाही तर नेहमी याला शेटजी भटजींचा पक्ष म्हटलं जाईल. आणि हळूहळू सत्तेमध्ये आले, सत्तेमध्ये आले, सत्तेमध्ये येण्यासाठी बहुजन समाजाचा पद्धतशीरने त्यांना वापर केला गेला, नेतृत्व त्यांच्या हातामध्ये ठेवलं आणि बहुजन समाजाचा नुसतं वापर केला गेला असं चित्र आपण अनुभवलं. आणि मला तर असं जाणवतं की हे सगळं सहन करत आलो. 40-40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझे तर कोणीच त्रास सहन केला नव्हते. खानदेशला त्यापासून 1990 माझं पाहिलं भाषण जर विधानसभेतलं वाचलं, तुम्ही पाहिलं असेल, रेकॉर्डला आहे, तेव्हापासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ झालं पाहिजे, खानदेशला न्याय मिळाला पाहिजे याच्यापासून सुरुवात झाली होती. उभा महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आपल्या नजरेसमोर होता. माझ्या गावाला मिळालं पाहिजे, माझ्या शेतात मिळालं पाहिजे, माझ्या भागात मिळालं पाहिजे भावना आम्ही कधीच ठेवली नाही. उभ्या उत्तर महाराष्ट्राला खानदेशला न्याय मिळाला पाहिजे भूमिका सातत्याने ठेवली. सिंचनाचे प्रकल्प आले तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सिंचन केलं पाहिजे. आणि या ठिकाणी सारंगखेडा असेल, प्रकाश असेल, सोलवाडा असेल, अक्कलपाडा धरण असेल, का अनेक धरणांच्या कामाला त्या कालखंडामध्ये वेग दिला गेला. आणि आज आपल्या भागामध्ये आज आपण पाहतोय तर सारंगखेडा, सोलवाडा, प्रकाशा या बॅरेजमध्ये पाणी अथांग पाणी दिसत आहे, पाणी दिसत आहे, पण शेतात पाणी जात नाही अशी अवस्था आहे. अनेक वेळा हे प्रश्न आपण मांडले, मांडलो, या ठिकाणी काहीतरी करा असं भारतीय जनता पार्टीचा सरकार असतानाही मांडणं केली, पण न्याय मिळाला नाही. आणि मला तर नुसतं म्हटलं बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असायला पाहिजे हा एक शब्द वापरला आणि सुरू झाली सुरुवात चढायची. अँटीकरप्शन चौकशी झाली, इन्कम टॅक्सच्या चौकशा झाल्या, अगदी खालच्या स्तरावर जाऊन विनयभंगाचा गुन्हा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेला पकडलं आणि तिला माझ्यावर गुन्हा दाखल करणे की नीच प्रवृत्तीचे लोक, हे नीच प्रवृत्ती संस्कार काही नाही आहे. धुळे शहरात 70 वर्षात प्रथमच अनिल गोटेंच्या रूपानं पहिला भाजपचा आमदार निवडून आलेला होता. निवडून आल्यानंतर प्रथमच उत्तर महाराष्ट्राचे नेते नाथाभाऊ मुख्यमंत्री व्हावेत अशी भूमिका धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटेंनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अनिल गोटे होते. यावेळी साखर कारखान्याचे संचालक डीपी माळी, डॉक्टर उत्तमराव महाजन, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ, डॉक्टर मनोज महाजन, रामकृष्ण महाजन, ललित वारुळे, दिनेश मोरे, निलेश गरुड, ज्योती पावरा, युवराज राजपूत, सत्यवती पावरा, पंडित पावरा, प्रशांत भदाणे आदी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी राहुल पाटील, शिरपूर.